कोरोनाच्या बाबतीत आज कोल्हापूर वासियांना मोठा दिलासा मिळाला दिवसभरात तब्बल नऊशे चौसष्ट कोरोना रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले गेल्या चोवीस तासात एकशे नव्वद पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली तर सहा जणांचा मृत्यू झालाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गेल्या तीन आठवड्यापासून सातत्यानं घडत असल्यानं जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सुखावलाय देशातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मात्र अपेक्षा इतकी कमी झालेली नाही देशात दिवसभरात त्र्याहत्तर हजार तीनशे बहात्तर नवे रुग्ण आढळले आहेत गेल्या तीन आठवड्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागली तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे ही जिल्ह्याच्या आरोग्य विभाग आणि नागरिकांना समाधान देणारी बाब आहे शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून ते आज रात्री आठ वाजेपर्यंत एकशे नव्वद नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या सेहेचाळीस हजार सहाशे नव्याण्णव आज दिवसभरात तब्बल नऊशे चौसष्ट रुग्णांनी कोरोनाला हरवल्यानं त्यांना आज घरी सोडण्यात आलं आज अखेर जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार सातशे शहात्तर जणांनी कोरोनावर विजय मिळवला तर सहा जणांचा मृत्यू झाला त्यामुळे एकूण मृत्यूंची संख्या एक हजार पाचशे एक्केचाळीस झाली आहे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच हजार तीनशे ब्याऐंशी इतकी आहे देशभरात मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत अपेक्षा इतकी घट झालेली नाही आज दिवसभरात देशात त्र्याहत्तर हजार दोनशे बहात्तर रुग्ण कोरोना बाधित झाले आज अखेर देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकोणसत्तर लाख एकोणऐंशी हजार चारशे तेवीस वर गेली आहे तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या इतकी आहे आज सातशे त्रेपन्न रुग्णांनी कोरोनावर मात केली देशभरातील एक लाख सात हजार चारशे सोळा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय इचलकरंज इथं आज पुन्हा नऊ भागातील तेरा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला यामध्ये जुना चंदूर रोडवर चार पोरवी गल्लीत दोन तर श्रद्धा कॉलनी इंदिरा हाऊसिंग सोसायटी बालाजी मंदिर जवळ आदिनाथ हाऊसिंग सोसायटी गुलमोहर कॉलनी कृष्णानगर नारायणपेठ येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे त्यामुळं बाधितांची संख्या तीन हजार नऊशे नव्वदवर वर पोहोचली असून बाधित मृतांची संख्या चार दिवसांपासून एकशे एक्क्याण्णव वर स्थिर आहे बाधितांपैकी तीन हजार आठशे सव्वीस जणांनी कोरोनावर मात केली असून केवळ नव्वद जणांवर उपचार सुरू आहेत दरम्यान हुपरी इथं बाधितांची संख्या पाचशे बावीस वर स्थिर असून त्यापैकी ते तेहतीस जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर आज अखेर केवळ अठरा जणांवर उपचार सुरू आहेत कोरोची इथं आज दोघांना लागण झाल्यानं बाधितांची संख्या एकशे शहाऐंशी वर पोहोचली आहे त्यापैकी उपचारा दरम्यान अठरा जणांचा मृत्यू झाला असून केवळ दहा जणांवर उपचार सुरू आहेत कबनूर इथं एकाची भर पडल्यानं बाधितांची संख्या तीनशे सात इतकी झाली आहे त्यापैकी उपचारादरम्यान बत्तीस जणांचा मृत्यू झाला असून केवळ बारा जणांवर उपचार सुरू आहेत